नमस्कार, वंदनाज डायरीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत, लग्नात नववधूला उलटं मंगळसूत्र का घालतात, मुलीच ते का घालतात। तुम्हाला लग्नात असं उलटं मंगळसूत्र का घालतात यामागचं कारण माहिती आहे का? तसेच मंगळसूत्र लग्नात का घातलं जातं, त्याचं महत्त्व काय आहे, तर चला याबद्दल जाणून घेऊयात। हिंदू लग्नाच्या परंपरेनुसार लग्नाच्या दिवशी मुलीला मंगळसूत्र घातले जाते। आजकाल शहरांमध्ये अनेक मुली लग्न झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत, काहींना हे घालणं आवडतही नाही, तर काहींची आणखी काही वेगळी कारणं असू शकतात। तुम्ही लग्नात पाहिलं असेल की बऱ्याचदा नवऱ्या मुलीला उलटं मंगळसूत्र घातलं जातं, जे काही दिवसांनी किंवा लग्नानंतरच्या पहिल्या सणाला सरळ केलं जातं। पण लग्नात असं उलटं मंगळसूत्र का घालतात यामागचं कारण माहिती आहे का? तसेच मंगळसूत्र लग्नात का घातलं जातं, याचं महत्त्वही आज आपण जाणून घेऊया। वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहते। तसेच या मंगळसूत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी उत्तम ठरतात। यामागे कारण काय आहे? ते त्या वाट्याचा धातू। सोन्याच्या धातूने बनलेल्या मंगळसूत्रामधील वाट्या या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे, आणि याच कारणामुळे खरं तर नववधूचं मंगळसूत्र मोठं बनवलं जातं। मंगळसूत्र हे सोने आणि चांदीचे बनवण्यात येते। दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात। या धातूमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहते। मंगळसूत्रातील काळा मोती हा महिलांना राहू केतू शनीच्या दुष्प्रभावापासून वाचवतो। पण आता काळानुसार महिला आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठं मंगळसूत्र वापरतात। आता हे उलटं का घालतात? मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असे म्हटले जाते। मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात। मध्यभागी चार छोटे मणी चार लहान वाट्या असतात, एक नवऱ्याचं घर आणि दुसरं वाटी म्हणजे माहेर। दोन दोरे म्हणजे पती पत्नीचे बंधन। चार काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ। दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे लक्षण भरून हे उलटे घातले जाते, ज्यामुळे लोकांना कळते की ही महिला नुकतीच सौभाग्यवती झाली आहे किंवा तिचं नुकतंच लग्न झालं आहे। महिलांसाठी मंगळसूत्र हे खूपच महत्त्वाचे असते। नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्येही मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे। भारताच्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षाकवच मानण्यात येते। कोणत्याही नव्या गोष्टींना नजर लागते असं आपल्याकडे म्हटलं जातं। मंगळसूत्रात यासाठीच काळे मणी ओवलेले असतात। नव्या जोडप्याला अथवा संसाराला कधीही कोणाची नजर लागू नये आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी काळे मणी असणारे मंगळसूत्र महिलांना घातले जाते। मग हीच गोष्ट नवऱ्याला का लागू होत नाही असाही प्रश्न खरं तर उद्भवतो। पण आपल्याकडे पुरुष सत्ताक पद्धत असल्याने मुली नवऱ्याच्या घरी जातात, त्यांना सर्वाधिक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते, त्यामुळे तिची चिडचिड कमी व्हावी, मन चित्त थाऱ्यावर राहावे यासाठी सोने या धातूचा उपयोग करून मंगळसूत्र घातले जाते। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।